राज्य शासनाने कंत्राटी पोलीस भरतीचा जो आहे आज निर्णय घेतलेला आहे, या विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख. सर, कसं बघताय विज्ञान? राज्य शासनाने जो कंत्राटी भरतीचा जो निर्णय घेतलेला आहे अतिशय चुकीचा निर्णय. महाराष्ट्रातील युवक मोठ्या प्रमाणात आता रस्त्यावर येत आहेत. असं आहे की जवळजवळ 3-3.5 लाख पदं शासनाला भरायची आहे आणि ही पदं शासनाने भरायला पाहिजे, कंत्राटी पद्धतीने नाही. आणि कंत्राटी पद्धतीने भरता यांनी काय केलं की 9 कंपन्या ज्या त्यांच्या अतिशय जवळच्या होत्या त्यातली ते एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे प्रसाद लाड, याची क्रिस्टल कंपनी आहे, तिलासुद्धा कॉन्ट्रॅक्ट दिला कंत्राटी भरतीचा. आता हे जेव्हा कंत्राटी पद्धतीने भरती करणार त्यावेळी जे आरक्षण आहे, SC आरक्षण आहे, ST आरक्षण आहे, OBC आरक्षण आहे, अशा जे आरक्षण आहेत त्या आरक्षणाच्या बाबतीतसुद्धा तिथे त्या पद्धतीनं काही फायदा त्यांना होणार नाही. आरक्षणाचा वापर इथं त्यांना करता येणार नाही. त्याच्यामुळे आरक्षण बाजूला ठेवून त्यांना कंत्राटी भरती करावं लागेल. आणि त्यातल्या त्यात आत्ता जो अजून परत निर्णय घेतला काल की पोलिसांमध्ये सुद्धा कंत्राटी भरती करायची, हा अतिशय चुकीचा निर्णय आहे. पहिलेच महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था या गृहमंत्र्याच्या हातामध्ये नाही आहे, बाहेर गेलेली आहे, हाताच्या बाहेर गेलेली आहे. आणि अशा पद्धतीनं कंत्राटी पद्धतीनं जर पोलिसामध्ये भरती व्हायला लागली तर महाराष्ट्राची काय परिस्थिती होईल याची आपल्याला कल्पना आहे. त्याच्यामुळे हा कंत्राटी पद्धतीचा निर्णय राज्य शासनाने लवकरात लवकर वापस घ्यावा, नाहीतर महाराष्ट्रातील युवक रस्त्यावर येऊन या सरकारला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा निर्णय घेतला होता, मात्र आता अनेक जे तरुण आहेत ते आता 10 वर्ष अभ्यास केला होता, तरुणाचे भविष्य झाला आहे. अरे मोठ्या प्रमाणात जे तरुण आहेत वर्ष 2-2 वर्ष सराव करत आहेत, धावण्याची प्रॅक्टिस करत आहेत, लांब उडीची प्रॅक्टिस करत आहेत, पुलअप्सची प्रॅक्टिस करत आहेत. आणि इतक्या पद्धतीनं हजारो तरुण लाखो तरुण त्यानिमित्तानं पोलीसमध्ये भरती झाली पाहिजे म्हणून सराव करत आहेत. आणि तिथे जर कंत्राटी पद्धतीने तुम्ही भरती करायला लागले तर त्या तरुणांचं काय होणार? ते तरुण 100% रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. त्यांचा जर भ्रमनिराश होत असेल तर जे तरुण आहे ते रस्त्यावर उतरतील अशी जी प्रतिक्रिया आहे ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अमर गटारे, साम TV, अकोला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.